डिजाइन आणि इतके याच्यामध्ये त्यामध्ये 5 तोळ्याचा आहे ताई. नमस्कार, आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आणि कधी कधी सुट्टी आहे आणि आता नाश्त्याचा टाइम आहे. मी सुशीला एक पोहे, सुशीला स्पेशल आमच्या आता सुशीला लय फ्रिक्वेंटली होत आहे सारखं, आहे का ना बाय, त्यानं पित्त होत नाही. आता त्याच कारण असं वहिनीला अपेक्षित होतं की मी म्हणाल की आवसा पॅटर्न वगैरे काय तर, पण मी तसं नाही म्हणत, उलट हे पित्तनाशक आहे त्यामुळे खूप चांगलं आहे. तुमच्या इकडे बनवते जास्त, आमच्या इकडे बनवते. पप्पा तुम्ही केला नाश्ता? नीट झालं बघू बाबा, बघा मामा घरच्या घरी नीट केले नाहीतर होतच बर केली. आता काय करायचं ना त्याला, ते बघू गुंडी का ठेवायची मध्ये लेजर निघते बाबा. दूध प्याला का नाही? दूध प्याला काय होऊ शकत? नको तू कारनामा फिरनामा हे कुठले वर्ण आई, तू काहीतरी कारनामा फिरनामा करशील. तर मग आज कशाचा बेत आहे वहिनी आपल्यात? पुरी भाजीचा. आणि इथं वहिनी कणिक मळतात, पण त्याच्यामध्ये एक ट्रिक दाखवते बॅक कॅमेराने तुम्हाला. चहा बनवण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलं वहिनीने आणि थोडा रवा. त्यांनी काय होतंय तेलकट होत नाही आणि कडक राहते आणि खुशखुशी. रवा टाकायचा ना, म्हणजे किती प्रमाण कसं साधारण टाकायचं? एक अर्धी वाटी. अर्धी वाटी आपल्या कन्यावर आहे, म्हणजे आपली क्वांटिटी किती आहे त्यावर डिपेंड करत आहे ना. याच्याने एकदम तेल धरत नाहीत आणि असं चोपड वाटत नाही, म्हणजे जास्त ऑइली ऑइली असलं की खाव असं वाटत नाही. तर रवा मिक्स केलाय, आता कणिक मळून झाली की मग पुऱ्या करताना आपण कंटिन्यू करू. आई आंघोळ घालते श्रीला, श्रीच चालवत, मला आताच नको आताच नको. दिंगाना सगळा आला का? या बाजूला कोणती वहिनी? चपातीची आणि पुरीची. म्हणजे एकत्र रवा मिक्स केलाय आणि एकात चपातीसाठीची. तर चिल्लर पार्टीला पण बऱ्यापैकी आवडते चमचमीत, तर जरा वेगळा भेट. ऐक ना सगळे काय म्हणाले, श्री तर ढोळ्याला गेल्यापासून ब्लॉग मध्ये बोलतच नाही म्हणे. आमच्याशी कट्टी केली आहे का श्रीने म्हणत होते सगळे? नाही. मग का बोलत नाहीस तू ब्लॉग मध्ये? नाही, खेळत बसतोस ना. तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर मला गुड मॉर्निंग आणि इकडं तिखट भाजी मस्त अशी वाचतले भारी. मिठाची कंपल्सरी करायची. यांचा फोन आलाय पप्पा बोलायला. पुण्यात तुम्हाला सुट्टी मिळती का मला 2 दिवस? मला परीक्षा झाली बघताय. A few moments later. माझी मर्जी. काय केले करंजा वहिनी तुमच्या राहत नाहीत आता. ती कलर कलर वाला लाटर. तरी आम्ही करंजा बनवतोय, तुम्ही म्हणाल की आत्ता का बरं, दिवाळी तर आता झाली, पण दिवाळी नंतर थोडासा मध्ये एक पॅच जाऊ दिला की परत घरातल्यांना बऱ्यापैकी खोबऱ्याच्या करंजा खवा घालून आवडतात, त्यामुळे मग या खव्याच्या आणि खोबऱ्याच्या मिक्स करंजा बनवल्या जातात. आणि मुलांचं मध्ये मध्येच आहे की आम्हाला पण ते बनवायचं आहे. आणि दोघंही पोळपाट ताट जे मिळेल ते घेऊन आलेत. तुमच्या घरातली मुलं असं करतात ते कधी सांग. काय आली का? बघा शौर्याची, ही शौर्याची आमच्या छान अशी दाखवू शे इकडं माझ्याकडे दाखव ना शौर्याची. तुझी दाखव मुलांना सुद्धा पुढच्या जनरेशन मध्ये स्वयंपाक आला पाहिजे. काय म्हणते साई? बरोबर है ना. होय बेसिक तरी चपाती भाजी तरी आली पाहिजे. माझ्या श्रीची बघा मामा दादीची छान आहे का?
दोघाची पण कंपेअर करायचं नाही. त्याची विचार नाही. गिलासानं बघा वहिनी. मी तर कुणाला मोठ्या करायचं मी खातो बाळा. याच्यात रवा घातलाय ना. किती मऊ झाली. मग रव्यामुळे सॉफ्ट होतात कि सॉफ्ट पण होते त्या. नाही खुसखुसत त्या आणि तेल धरत नाहीत पण. असं का. विशिष्ट खवत नाही ना जास्त तेल धरत. दोन पुऱ्याच्या वरती जातच नाही ते तेलकट असलं. म्हणूनच थोडा रवा घातला. अजून एका पुरीचं लग्नाच्या वेळी येत होत किती गोष्टी शिकल्या. वेळ शिकवती. येस एक्झॅक्टली. त्या खूप लकी झाल्या. ही खा मात्र ही खाय नाही ती मैद्याच्या खाय दोघे. शौर्याची खूप. स्त्री आणि शौर्य श्लोक. आणि स्त्री तर सॉस टाकून खायला. हे याच्यातलं ब्लाऊज आहे. छान वाटायला बाबा. ते कॉन्ट्रास्ट घातलं तेवढं छान वाटत नाही. पण ती काय होते लय विलांब हे असं होत नाही वर उडत नाही. ती घालते पुऱ्या चालल्यात वहिनींच्या. तर झाल्यानंतर परत दाखवते मी आणि बटाट्याची भाजी. A few moments later. दपाटे गरम गरम दपाटे. छान होते कोथिंबीर. आणि ते कशासाठी गरम आहे ती तवरच खाल्ले तर चांगली लागते. बरोबर. आणि ह्याच्या पण बनवतेस ना तू आपल्या शेवग्याच्या पाले. होय त्याचे पण छान लागते. मस्त होते. आमच्या दारातच शेवग आणि त्याच्यात आणि शेवग्याचे शेंग म्हणजे ती शेंग खाली कुठलीच खाय वाटत नाही. मागच्या एका ब्लॉगमध्ये वहिनीने हे मंगळसूत्र वेअर केलं होतं आणि खूप साऱ्या कमेंट्स आलेल्या की किती तोळ्याचं आहे किंवा काय आहे कसं आहे डिझाईन दाखव आम्हाला आवडलेली म्हणून. तर तुमच्यासाठी अगदी जवळून इथं मी शूट घेऊन दाखवते आहे. पाहू शकते किती छान वाटतं हे. आणि मलासुद्धा वैयक्तिक सुरुवातीला पाहिलं खूप डिझाईन आवडली होती. आणि मी म्हटलेलं पण वहिनींना की खरंच खूप छान चॉईस आहे तुमच्या वहिनींचं नवीन असं मंगळसूत्र आहे आणि खूप सुंदर डिझाईन आहे याची. खरं तर मला तर खूप आवडलेलं आणि मी असं स्टार्टिंगला तर शॉक झाले होते की एवढं छान डिझाईन आणि इतके याच्यामध्ये त्यामध्ये 5 तोळ्याचं आहे. ताई लेंथ पण याची छान आहे मस्त आणि एकदम भरून पण दिसते. हे बघा हे मी एका व्हिडिओमध्ये वहिनीने वेअर केलं आहे ते फोटो लावते. याची डिझाईन ही अशी आहे आणि याचा पण फोटो इथं साईडला लावेन कारण बऱ्याच जणी नोटीस करतात की हे कुठून घेतलंय मग कितीमध्ये झालं काय असं. तर त्यामुळे मग अगोदरच म्हटलं की आपण दाखवूया कशी आहे डिझाईन काय नाही ते. आणि आय होप की तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर सांगा कमेंट बॉक्समध्ये. याचा फोटो इकडे बाजूला लावते. याची जी डिझाईन आहे तर ती वहिनींची सिस्टर आहे. त्यांच्याकडे तशाच डिझाईनचं होतं आणि तेव्हापासून त्यांच्या डोक्यात होतं की सेम तसंच हवं आहे म्हणून. मग त्यामुळे ती डिझाईन वगैरे त्यांनी त्यांच्या बहिणीला सांगितलं की मला तुझी आहे तशीच एक्झॅक्ट हवी आहे म्हणून. आणि तशीच सेम आहे ही पण. आणि मागे हे जे मणी आहेत ना काळे त्यामुळे खरं तर पूर्ण मंगळसूत्राला एकदम सुंदर असा लुक येतो आणि त्यामुळेच ते आणखी जास्त उठून पण दिसतं कारण पूर्ण गोल्ड असेल ना तर ते तितकं जास्त असं अट्रॅक्टिव्ह वाटत नाही. लेंथ आहे त्यांच्या हाईट वाईज पण भारी वाटतं हे. आणि मिनी गंठण पण आहे त्यांच्याकडे पण त्या कधीतरी ऑकेजनली वापरतात. का होत असं खराब होते की. हा सोनं खराब होतंय वे उजळते अंगावर उलट काळ पडते मग कुठे जायला घालायचं. रेग्युलर हेच असतं त्यांचं काय म्हणते लॉकेट एरवी कधी चालल्या वगैरे तर मग मी निघत. एकदा दाखवले वाटतं आपण डिझाईन. हा तुमची माझी वाट्या सेमच आहे फक्त. वाट्या सेमच आहे तर माझ्या लग्नानंतरच. हा एकदा वहिनींनी हे केलंय म्हणजे पहिली डिझाईन होती ना ती मोडून दुसरं केलं. हे 2.5 आहे ना.
हे डिझाईन वगैरे किती छान वाटते बघा. हे वाटत ना याच्यापेक्षा माझ्या थोड्या मोठ्या आहेत वाटत. तुमच्या मोठ्यात हे पट्टी पण तुमची मोठी एवढी साईज ठीक आहे. तर याच्यापेक्षा थोडं मोठं होतं, दीड मध्ये झालंय हे. आणि हे 5 तोळ्याचं हेवी. गावाकडे भरपूर सारा पाऊस आहे. आणि चला या नोटवरच हा ब्लॉग मी आता इथेच थांबवते. भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.